कितीतरी दिव्यांग प्रमाणपत्र, मेमो मिळण्याची हाईट आणि 12 वेळा नाव बदललं, अशी अनेक कारणं आणि अपडेट अजूनही पूजा खेडकर प्रकरणात समोर येत आहेत. गेल्या महिनाभरापासून चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकरची उमेदवारी UPSC ने अखेर रद्द केली आहे. पण ही 12 नावं काय आहेत, कशी ट्रेक या पूजा खेडकरनं खेळली, जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन आणि त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर ह्याची उमेदवारी UPSC ने अखेर रद्द केली आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची 9 वेळा परीक्षा देण्याची मुभा असतानाच प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिनं तब्बल 12 वेळा परीक्षा दिली. परीक्षा देताना स्वतःचं, वडिलांचं आणि आईचं नाव बदलल्यानंच हा कारनामा करता आल्याचंही स्पष्ट झालंय. इतकंच नाही तर मसुरीतील अकादमीत तर तिला प्रशिक्षण काळातही मेमो देण्यात आले होते. मेमोची लिस्ट तर अजून मोठी आहे. वैयक्तिक प्रशिक्षण विभागाच्या नोटीसीत पूजा खेडकरनं UPSC ची फसवणूक केल्याचं उघड झालं होतं आणि त्यामध्ये पूजा खेडकरनं OBC प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यानुसार तिला केवळ 9 वेळा परीक्षा देण्याची मुभा होती, पण स्वतःचं, वडिलांचं आणि आईचं नाव बदलून 12 वेळा परीक्षा दिली आहे. नावातले हे बदल कसे आहेत ते देखील पाहूया. परीक्षा देताना स्वतः 9 वेळा खेडकर पूजा दिलीपराव हे नाव वापरलं, तर 3 वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव होतं. तसंच वडिलांच्या नावात 7 वेळा खेडकर दिलीपराव कोंडिबा, 2 वेळा खेडकर दिलीप के, 1 वेळा दिलीप खेडकर, 1 वेळा दिलीप के खेडकर, तर 1 वेळा दिलीप खेडकर असं नमूद केलं. तर आईचं नाव 4 वेळा खेडकर मनोरमा दिलीपराव, 3 वेळा बुधवंत मनोरमा जगन्नाथ, 2 वेळा बुधवंत मनोरमा जे आणि 3 वेळा मनोरमा बुधवंत असा वापर केला आणि त्यामुळंच UPSC च्या डोळ्यात धूळफेक करणं सहज शक्य झालं. आता लिस्ट मिळालेल्या मेमोची, कारण या मेमोची सुरुवात प्रशिक्षण काळातच झालेली. मसुरी इथल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत पायाभूत कोर्स पूर्ण करताना गैरवर्तणुकीबाबत 3 वेळा मेमो तिला देण्यात आले होते. त्यानंतरच्या IAS व्यावसायिक टप्पा 1 मध्येही 5 वेळा मेमो दिल्याचं अकादमीनं दिलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं. याच दरम्यान शिस्तपालन आणि वागणुकीत 30 पैकी 11, समवयस्क मूल्यांकनात 15 पैकी 3.14, संचालकांच्या मूल्यांकनात 200 पैकी 105.3, तर एकंदरीतच मूल्यांकनात तिचा क्रमांक 20वा होता. याच काळात तिच्या वर्तणुकीसाठी अनेकदा समुपदेशनही करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. राज्य सरकारनं दिलेल्या अहवालातही खेडकर IAS अधिकारी म्हणून काम करण्यास अयोग्य असल्याचं नमूद करत त्यांची वर्तणूक ही गंभीर असल्याचा शेरा मारण्यात आलाय. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रावरूनही सवाल उपस्थित होत आहेत. 2022 मध्ये OBC प्रवर्गातून नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा लाभ घेतल्याचा उल्लेख एका नोटीसीत करण्यात आलाय. वास्तविक खेडकरचे वडील हे राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळात वर्ग 1 अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते आणि त्यामुळं त्यांचं उत्पन्न वर्षाला केवळ 8 लाखांपेक्षा कमी कसं असेल असा सवालही उपस्थित केला गेला. खेडकरची, पूजा खेडकरची 2022 मधील IAS म्हणून निवड बहुविकलांग या प्रवर्गातील विशिष्ट दिव्यांग या उपप्रवर्गातून झाल्याचंही यात स्पष्ट करण्यात आलं आणि त्यामुळंच दिवसेंदिवस नवे खुलासे होत असताना अजून काही राहिले का हा सवाल आपल्याला उपस्थित होणं साहजिक आहे. पूजा खेडकरच्या चालाकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका आणि लोकमत आवर्जून सबस्क्राईब करा.